आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये या सरकारच्या विरोधात मोठा उद्रेक आहे. आपल्याला लक्षात असेल की काही विद्वान मंत्र्यांनी ट्विट करून टाकलं होतं, लक्ष्मी शुक्ला या डीजीपी नवीनवाल्या अशा पद्धतीने त्यांच्या शुभेच्छा दिल्या होत्या. का नाही केलं तिला अजूनपर्यंत डीजीपी? त्याचं कारण आहे की आयपीएस मध्ये मोठा उद्रेक आहे. सरकारला त्यांनी सातत्यानं समजावून सांगितलं आहे की राज्यातला कायदा सुव्यवस्था, आज काय झालं की पोलीसवाल्यांची बदली आज आहे तर उद्या तो कुठं राहणार हे सांगताच येत नाही. काय म्हणजे काय चाललं काय या राज्यामध्ये? कायदा सुव्यवस्था सगळ्या बिघडलेला आहे, पोलीस विभागामध्ये असंतोष आहे, महाराष्ट्रामध्ये असं कधी नव्हतं असं चित्र आज महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून एका आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात त्यांनी वस्तुस्थिती लिहिली असेल तर कोणाचा लाभ लिहिलेला आहे त्यांनी, त्याच्यामुळे अशा पद्धतीचं सरकारमध्ये बसले लोक एका आयपीएस अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन करत असतील. बिल्डर क्षेत्रामध्ये मी स्वतः नाही, त्याच्याचबरोबर मी त्या व्यवसायामध्ये नाही. त्यांनी काय अलिगेशन केलं हे मला सांगता येणार नाही. माझं एकच मत आहे की जमीन कुणी कुणाची कुणाला दिली, काय त्याचं केलं, त्याच्याबद्दल शहानिशा सरकारने करावी, ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत बसवावी. पण हे सगळे विषय करत असताना आज खऱ्या अर्थाने युवकांच्या प्रश्नावर पण बोलण्याची जरूरत आहे. आपण चर्चा करत असताना फक्त कोणाला कुठलं पद, कुणी कोणाला काय म्हणालं, राजकीय दृष्टिकोनातून जे काय चाललं आहे त्याच्यापेक्षा आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून ज्या अडचणी या युवांच्या पुढे आहेत, आर्थिक दृष्टिकोनातून ज्या अडचणी, नेत्यांचा सोडा आर्थिक अडचणी, पण युवांच्या अडचणीवर बोलण्याची जरूरत आहे. आज कुणीही जर सरकारच्या विरोधात बोलत असेल तर त्यांचं फेसबुक अकाउंट हे बंद केलं जातं, त्यांचे जे काय पेड ट्रोल्स आहेत त्यांचा वापर करून कंप्लेंट केलं जातं, आणि कंप्लेंट केल्यानंतर मग ऑटोमॅटिकली अकाउंटचं ब्लू टेक असेल नाहीतर ते अकाउंट असेल हे बंद केलं जातं. मग अशा पद्धतीने तुम्ही संविधानाला बाजूला ठेवून जर ताकदीचा वापर करून तिथं आता तुम्ही जे काही सोशल मीडिया आहे ज्याच्यामध्ये व्यक्त होण्याचा अधिकार हा आपल्या सर्वांना आहे, तेसुद्धा जर बंद करणार असाल तर या सगळ्या गोष्टी लोकांना कळतात. आणि त्यांना जर वाटत असेल आमचा अकाउंट बंद करून तुम्ही सुटचाल, पण हे जे युवा कार्यकर्ते आहेत, जे युवा पिढी आज महाराष्ट्राची आहे, राजकीय दृष्टिकोनातून स्वतःच्या हितासाठी युवा पिढीच्या हक्कासाठी ते लढणार आहेत, त्यांचा अकाउंट तुम्ही बंद करणार आहात का? हे सगळे मुद्दे आहेत. त्यामुळे जमीन त्याच्याचबरोबर जे काही पदे आहेत ते सरकारने त्यांच्या लेवलवर बघावेत. मला माहिती नाही आहे, पण जर मीरा बोरवणकर सारख्या एक जबाबदार आयएएस अधिकारी आहेत, मीरा बोरवणकरांनी या महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे काम केलेलं आहे, जर असं मीरा बोरवणकर यांनी जर सांगितलं असेल तर मला वाटतं सरकारने त्याचा तपास केला पाहिजे. जर कुंपणच शेत खाणार असेल तर करायचं काय हा प्रश्न आहे. आणि जर अशा प्रकारचा आरोप जर होत असेल तर त्याची चौकशी व्हावी.